राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा पण प्रत्यक्ष वेतन आयोगाचा लाभ देण्यास होणारी टाळाटाळ पाहता सरकारी कर्मचारी 7 ऑगस्ट पासून 3 दिवस संपावर, संपकाळात 17 लाख कर्मचारी सहभागी। मराठा आरक्षणाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली। राज्यातील मराठा समाजातील वाढत्या असंतोषावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत तातडीने पाचारण केलं। ऍट्रोसिटी विधेयक लोकसभेत मंजूर, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवणारे विधेयकाला लोकसभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली। छत्तीसगडमध्ये सर्वात मोठी कारवाई करताना सुरक्षा दलांनी 15 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। सुकमा जिल्ह्याच्या नलकटोंग खेड्यातील ही यशस्वी कारवाई करण्यात आली। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता, या अचानक बदलामुळे 48 खासदारांनी घेतली अडवाणी यांची भेट। साईबाबांच्या चरणी भाविक आपली झोळी रीती करताना आपण नेहमीच पाहतो, अशाच एका भाविकाने साई चरणी तब्बल 45 लाखांचा सोन्याचा हार अर्पण केलाय। हा हार 1.5 किलोचा असून दान करणारे भक्त दिल्लीतले। सावधान, ब्लू व्हेल गेम नंतर आता सोशल मीडियात मोमो चॅलेंज गेम वेगाने व्हायरल होत आहे। हा गेम व्हॉट्सअप वरून व्हायरल होत असून विशेषतः लहान मुलं आणि तरुणांमध्ये हा गेम सर्वाधिक लोकप्रिय। युवा संघ चमकला, भारतानं 20 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवलं। भारतानं या खेळीतील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जेंटिनावर 2-1 अशी मात केली आहे। फॉर्म्युला 3 मध्ये कोल्हापूरचा रेसर कृष्णराज महाडिकने ब्रिटनमधील ब्रँड्स हॅच ग्रॉपी रेसिंग ट्रॅकवर झालेल्या 6व्या फेरीतील 17व्या रेसमध्ये उपविजेतेपद पटकावलं। या कामगिरीमुळे त्याच्या चॅम्पियनशिपच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे। अभिनेता राजकुमार रावची ओळख बदलणार, आश्वासक आणि गुणी कलाकार असा प्रायोगिक सिनेमांचा अभिनेता असा शिक्का बसला असून आगामी सिनेमात तो एका विनोदी भूमिकेत दिसणार।